नाही आज नाही आज खऱ्या अर्थाने उद्या आज गोकुळाष्टमी आहे, उद्या दहीकाला आहे आणि त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोविंदा एका उत्साहाने कोविडनंतरच्या काळामध्ये लोक साजरी करणार आहेत. कोविडनंतरच्या काळातला येणारा हा दहीहंडीचा उत्सव हा सगळ्यांनाच तरुणाईला आकर्षक ठरणार आहे आणि अशा वेळेला सरकारने गोविंदांना 10 लाखाचा विमा हा परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि ही घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी नेमकी कशी करणार आहे सरकार याबाबतचं अद्यापपर्यंत कोणतीही माहिती ही गोविंदा मंडळांपर्यंत पोहोचलेली नाही आहे. त्यामुळे अधिवेशन चालू असल्यामुळे सरकारने याबाबतीचं निवेदन करावं जेणेकरून साहसी गोविंदा ज्या पद्धतीने उंच उंच मनोर रचून हा क्रीडा प्रकार ज्या पद्धतीने उत्साह साजरा करतात त्यांना खऱ्या अर्थाने या सगळ्या माहितीमुळे एक मोठा उत्साह मिळणार आहे आणि त्यामुळे सरकारने केलेली घोषणा त्याची अंमलबजावणी नेमकी कशी होते याची माहिती अधिवेशन चालू असताना सरकारने सभागृहात निवेदन करून द्यावी अशी मागणी मी करणार आहे. दुष्काळाच्या बाबतीत ठरल्याप्रमाणे जिथे अतिवृष्टी झाली आहे त्या अतिवृष्टीच्या बाबतीत आज 293 प्रस्ताव आहे. निश्चितच एनडीआरएफचे नियम त्याच्या पैसे डबल दिले असाबद्दल भासवण्याचं काम जे सरकार करतं आहे ते कसं शेतकऱ्यांना तिथे त्रुटी आहे 2 एकरचं 3 एकर केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं कसं नुकसान आहे हे जे दाखवण्याचं काम सरकार करतं आहे ते सरकार ज्या पद्धतीचा अन्याय शेतकऱ्यांवरती या ठिकाणी करतं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करतो. 1500 कोटीचं नुकसान झाल्याचा एक प्राथमिक अंदाज आहे तर पॅकेज म्हणून करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं की जशात तसं उत्तर द्या. असं आहे की सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या भावना ज्या आहेत त्या भावना ज्या आहेत त्या इकडे लोकप्रतिनिधी म्हणून त्या त्या विधानसभेतून येणारे आमदार हे व्यक्त करत असतात आणि त्यामुळे आपण जे बघताय की ज्या पद्धतीने सरकारची निर्मिती झालेली आहे त्या निर्मितीबाबत सुप्रीम कोर्टामध्ये याच्याबद्दल आपण हे एक जो काय दावा आहे त्याच्याबद्दल निर्णय होणं बाकी आहे. परंतु एक फार मोठी निवडणूक लढून हे सरकार काय निर्माण झालेलं नाही आहे तर ज्या सरकारची सरकार गठीत होण्याची पद्धतच चुकीची असल्यामुळे त्याला जी जी म्हणून नावं देता येतील ती ती देण्याचा प्रयत्न होतो आहे. काल मोहित कंबोज आणि लक्ष्मण शर्मा यांनी भेट घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावरती. आता चर्चा झाली की पुन्हा लक्ष्मी शुक्ला या महाराष्ट्रामध्ये परत येऊ शकतात, कोणत्या त्यांचा मोठा आरोप त्यांच्यावरती होता मला याबाबत माहिती नाही. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच याच्याबाबतची माहिती देऊ शकतो. प्रयत्न होतो आहे. काल मोहित कंबोज आणि लक्ष्मण शुक्ला यांनी भेट घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावरती. आता चर्चा झाली की पुन्हा लक्ष्मी शुक्ला या महाराष्ट्रामध्ये परत येऊ शकतात, कोणत्या त्यांचा मोठा आरोप त्यांच्यावरती होता. मला याबाबत माहिती नाही. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच याच्याबाबतची माहिती देऊ शकतो. की 10 लाख की बीमा की योजना की घोषणा सरकारने की हुई है लेकिन घोषणा होने के बाद उसकी अंमलबजावणी किस तरह से होने वाली है और जो साहसी हमारे गोविंदा जिस तरह से गोविंदा में सहभागी होते उनको किस तरह से इसका मुबदला मिलने वाला है ये सारी जानकारी सरकार ने देना जरूरी है. इसलिए सरकार ने घोषणा करने के बाद तहसीलदार कलेक्टर कौन इसकी इन्वेस्टिगेशन करने वाला है इसके बारे में जानकारी मिलनी जरूरी है. इसलिए सरकार ने निवेदन करना जरूरी है, इसी मांग मैं करूँगा. नाही नाही आज निश्चितच भंडारा आणि गोंदियामध्ये झालेल्या घटनेबद्दल विधान परिषद आणि विधानसभेमध्ये आमदार आक्रमक भूमिका घेतील आणि सरकारला याच्यावरती धारेवर धरलं जाईल. हां बोला बोला बोला. ठीक आहे, खेल स्पर्धा में शामिल करने की बात की जा रही है. नहीं नहीं ये तो हमारी पुरानी मांग है और अच्छी बात है ना. आज महाराष्ट्र में जिस तरह से साहसी एक क्रीड़ा प्रकार दहीहंडी उत्सव है और उसके लिए अगर सरकार उसको प्रोटेक्शन देता है तो अच्छी बात है. और इसके पहले ये मांग हमने की है बार बार. हाँ तो मैं ये चाहता हूँ कि इसको गद्दारी नहीं कहते और कौन सा शब्द है, वो सब शब्द है वो जरा हमें बताइए तो वो हम बोलेंगे. लक्ष्मी शुक्ला जाके मुलाकात करते हैं,
नहीं, इसके बारे में मुझे पता नहीं है। वो जो सरकार चला, देखिए आज आप चर्चा के माध्यम से ला रहे हैं और ये जानकारी इस तरह से अधूरी देना मुझे अच्छा नहीं लगता है। अगर ये सचमुच होगा तो हमारा जो भी कोई महाविकास आघाड़ी का जो भी कोई निर्णय होगा वो हम आपके पास आके बताएंगे।